आळंदीसह आसपासच्या परिसरात वाहन चोरी करणाऱ्या सराईताला आळंदी पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून आळंदी दिघी तळेगाव दाभाडे या पोलीस ठाण्यातील 5 गुन्हे उघडकीस आणण्यात आळंदी पोलिसांना यश आले. सराईताकडून 2,55,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. नासिर शमशुद्दीन शेख वय 36 वर्ष राहणार सोळू तालुका खेड जिल्हा पुणे मूळ राहणार जिलानाबाद गुलबर्गा कर्नाटक असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. गुन्हे तपास पथकातील आर्यम लोणकर बीव्ही खेडकर हे सोळू परिसरात पेट्रोलिंग करीत असताना येथील रॉयल हॉटेल समोरून नासिर शेख हा चोरीची दुचाकी घेऊन जात होता. यावेळी त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसी खाक्यात दाखवताच नासिर यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक टीम तयार केली होती, जी टीम रोडवर जी संशयित व्यक्ती आहेत त्याला विचारपूस करते. तर आमचे 2 कर्मचारी लोणकर व सानप हे सोळू या परिसरात तिथं पेट्रोलिंग करत असताना तिथं त्यांना एक व्यक्ती संशयित आढळून आला. त्यांनी त्याची विचारपूस केली तर तो उडवाउडवीचे उत्तर देत होता. तर त्याला व्यवस्थित चौकशी केली असता त्याच्या आम्हाला त्याच्याकडून माहिती मिळाली की तो एक चोर आहे. तो मूळचा कर्नाटक गुलबर्गा येथील आहे. आपण त्यांना पोलीस स्टेशनला व्यवस्थित चौकशी केली असता त्याच्याकडून आपल्याकडून 8 गाड्या रिकवर झालेल्या आहेत व त्याच्यातल्या 3 या दिघीमधले, 1 तळेगाव व 1 आळंदीमधले, तसेच एकूण आपल्याला त्यांनी दिलेले आहेत 5 गाड्या. हो, याच्या आधी पण त्यांनी गुन्हे केलेले आहेत तळेगाव एरियातून, दिघी एरियातून, त्यांनी गाड्या तिथून चोरीला केलेल्या आहेत व तसं त्यांनी कबूल केलेले आहे.